सरकारी स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांना 5 वर्ष तुरुंगवास तर 10 लाखांचा दंड हा ठोठावला जाईल. परीक्षा केंद्रावर गैरव्यवहार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे. राज्य सरकार आणि सरकारच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा प्राधिकरणानं घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत अनुचित मार्गाचा अवलंब करणाऱ्या आणि कोणताही अपराध करणाऱ्या व्यक्तीला किमान 3 आणि कमाल 5 वर्ष कैदीची शिक्षा सुनावली जाईल. त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अधिक माहिती पाहूयात. तर कायद्यामध्ये काय नेमक्या तरतुदी आहेत त्या पाहूयात. परीक्षांमधील गैरव्यवहार केंद्राच्या धर्तीवर राज्याचा वेगळा कायदा असेल. नव्या अधिनियमानुसार सरकारी स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. अपराध सिद्ध झाल्यास किमान 3 वर्षांची कमाल 10 वर्षांच्या कैद्याची शिक्षा ही सुनावली जाईल. या शिक्षेसोबतच 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड सुद्धा आकारला जाईल. दोषी कंपनीला 4 वर्षांसाठी काळ्या यादीमध्ये टाकलं जाईल. सहाय्यक पोलीस आयुक्तांचा दर्जा किंवा वरिष्ठ अधिकारी परीक्षांमधील गुन्ह्यांचा तपास करेल.